बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून 2022 प्रधानमंत्री आवास शहरी योजनेअंतर्गत लोणावळा शहरात झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं. ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ आमदार संजय उर्फ बाळा भिडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, वास्तुविशारद मनीष भुतडा आदी मान्यवर उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहे. अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर असावे पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास घरकुल योजना शहरी भागात राबविण्यात येणार आहे. देशाच्या कोणत्याही भागात कुटुंबातील व्यक्तीच्या नावे पक्के घर नसणाऱ्या आणि 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती खासगी भागीदाराद्वारे परवडणारी घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान असे 4 घटक या योजनेसाठी आहेत. झोपडपट्टीधारक आणि शहरी गरीब अशा 2 प्रकारात सर्वेक्षण होणार असून पात्र लाभार्थींनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 2000 पूर्वीचे झोपडपट्टीधारक योजनेसाठी पात्र ठरतील.